आज आपण स्पर्धा परीक्षा म्हणजेच 8वी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिप, नवोदय परीक्षा, NMS परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या बेरीज व्यस्त संख्या व गुणाकार व्यस्त संख्या यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते कसे सोडवायचे हे आपण आता पाहणार आहोत. तर आता इथं काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात त्या आधी आपण समजून घेऊया. पहिला आहे बेरीज व्यस्त संख्या. ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकीच्या बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या असे म्हणतात. उदाहरणामध्ये 2 + 2 यांची बेरीज शून्य येते म्हणजे 2 व 2 या विरुद्ध संख्या आहेत, किंवा 2 + 2 ही 2ची बेरीज व्यस्त संख्या आहे असं म्हटलं जातं. गुणाकार व्यस्त संख्या. ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात. उदाहरणामध्ये 5 × 1/5 यांचा गुणाकार 1 येतो म्हणजेच 5 व 1/5 ह्या एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत असं म्हटलं जातं. यावरून प्रश्न कशा विचारल्या जातात ते आपण नमुना प्रश्न इथे पाहूया. जर कंसामध्ये a + b ची गुणाकार व्यस्त संख्या ही 1/12 असेल तर आणि a = 4 तर b = किती? पर्याय दिलेले 6, 12, 8, 8. पहा a + b ची गुणाकार व्यस्त संख्या ही 1/a + b असणार आहे, पण आपल्याला ती दिलेली आहे 1/12 म्हणजेच a = 1/a + b = 1/12 म्हणजेच a + b = 12. इथे आपल्याला याची किंमत दिलेली आहे 4 म्हणजेच 4 + b = 12 आणि b = 12 + 4 म्हणजेच 8 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर असणार आहे. दुसरा प्रश्न, 4/2, 8/4, 12/6 या सर्व परिमेय संख्यांची पुढीलपैकी गुणाकार व्यस्त संख्या कोणती? इथं पर्याय दिलेले आहे 8/4, 2/2, 1/2 आणि 2. पहा ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या परिमेय संख्यांना आपण एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतो. 4/2 म्हणजे 2, 8/4 म्हणजे देखील 2 आणि 12/6 म्हणजे देखील 2 म्हणजेच 2 × 1/2 = 1 येतं म्हणजेच पर्याय क्रमांक 3 √3/7 या संख्येची बेरीज व्यस्त संख्या कोणती? पर्याय आहेत 3/7, 3/7, 7/3, 7/3. ज्या संख्येची बेरीज ही 0 येते त्या बेरीज व्यस्त संख्या असतात आणि 3/7 + 3/7 = 0 म्हणजेच 3/7 ही 3/7 या संख्येची बेरीज व्यस्त संख्या आहे. या पाठावरील अधिक उदाहरणे सोडवण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या PDFमध्ये जाऊन तुम्ही ती उदाहरणे सोडवा आणि याची उत्तरे मी तुम्हाला लगेच काही दिवसामध्ये ती व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ भरपूर शेअर करा जेणेकरून बाकीच्यांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि तसंच तुम्ही अजून काही उदाहरणं सोडवून पहा आणि जर कोणती अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.